तुम्ही असं ऐकलंय का फक्त टायपिंग करून पैसे कमावता येत आहे? ऐकलं असेल तर नक्की बघा, व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे, एकदम जबरदस्त आहे. फ्रेंड्स, तुम्ही स्टुडंट असेल, हाऊसवाईफ असेल, तुमचं कॉलेज चालू आहे किंवा तुम्ही घरबसल्या काम करताय आणि तुमचं टायपिंग झालेलं आहे, तुम्ही टायपिंगचे क्लासेस केले आणि तुम्हाला टायपिंगमध्ये इंटरेस्ट आहे, त्या फील्डमध्ये तुम्ही काम शोधत आहे, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे जो की जेन्युइन आहे, 100% रिअल आहे आणि वर्किंग आहे. फ्रेंड्स, फक्त यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, व्हिडिओ हा शॉर्टपर्यंत बघावा लागेल. सर्व स्टेप्स, सर्व इलिजिबिलिटी क्रायटेरिया, साइनअप पासून ते पैसे अर्निंग पर्यंत तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्स सांगितली जाणार आहे आणि नंतरच तुम्ही व्हिडिओ सर्व बघितल्यानंतर लिंकवरती जायचे आणि मी जशा स्टेप तुम्हाला सांगणार आहे ऍज इट इज त्या स्टेप फॉलो करायच्या. फ्रेंड्स, तुम्ही काय करता माहितीये, सुरुवातीला 30 ते 40 सेकंद व्हिडिओ बघता, व्हिडिओ स्किप करता, डिरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवरती जाऊन क्लिक करता आणि तिथे साइनअप करता. पण तुम्हाला कुठल्याही पद्धतीची पूर्णपणे माहिती आलेली नसती, त्यामुळे तुम्ही तिथे पैसे कमवण्यासाठी असमर्थ राहता, म्हणजे तुम्ही तिथे पैसे कमवू शकत नाही. आणि मग काय होतं, तुम्ही कमेंट्समध्ये सांगता की मॅम मी फेक आहे, असं आहे, तसं आहे. बट फ्रेंड्स, मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याच्या अगोदर ती जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटचं पूर्णपणे रिव्ह्यू चेक करत असते, सर्व गोष्टी चेक करूनच मी तुम्हाला इथं प्रोव्हाइड करते, त्यामुळे कुठलीच फेक वेबसाईट मी तुम्हाला इथं प्रोव्हाइड करत नसते. आता विशेष म्हणजे या वेबसाईटवरती तुम्हाला काम करण्यासाठी कुठल्याही पद्धतीची इन्व्हेस्टमेंट नाही करायची, एकदम फ्रीली तुम्हाला इथे काम करायचे. पार्ट टाइम काम करायचं म्हणजे जेव्हा तुमच्याकडे फ्री वेळ आहे 2 ते 3 तास 24 घंट्यामधून, त्या 2 ते 3 तास तुम्ही इन्व्हेस्ट करून इथं खूप चांगल्या पद्धतीची डेली बेसिसवर अर्निंग तुम्ही इथे करू शकता. तर त्यासाठी आपल्याला स्क्रीनवरती जावं लागणार आहे, मी अकाउंट सर्व गोष्टी लॉग इन करून तुम्हाला इथे सांगणार आहे. बट फ्रेंड्स, अजून जर तुम्ही मराठी नोकरी कट्टा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, साईडला बेल नोटिफिकेशन नसेल त्याला क्लिक करा, ऑलला सिलेक्ट करून ठेवा, कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी एक मोटिवेशन असतं, कारण मी असेच तुमच्यासाठी पैसे कमवण्याची अपॉर्च्युनिटी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील, ज्या की वर्क फ्रॉम होम आहे, पार्ट टाइम आहे, तुमच्या वेळेनुसार असणार आहे फ्रेंड्स, आणि 100% रिअल वर्किंग आणि जेन्युइन असतात, मी गॅरंटी देते. कुठलीच फेक वेबसाईट नसते, कुठल्याही वेबसाईटवरती मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सांगत नाही, कुठल्याही वेबसाईटवरती तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज पडत नाही. फ्रीली तुम्हाला तिथं ट्राय करायचं असतं आणि फ्रीली तुम्ही तिथून पैसे कमावू शकता जर तुमच्याकडे नॉलेज असेल आणि जर तुमच्याकडे स्किल असेल तर. जास्त वेळ वाया न घालता आपण डायरेक्टली जाऊया मोबाईलच्या स्क्रीनवरती. होऊ शकताय scribe.com ट्रान्सक्रिप्शनची वेबसाईट आहे, जिथे तुम्हाला सिंपल ट्रान्सक्रिप्शन करायचंय, एक ऑडिओ फाईल असणार आहे आणि ती ऑडिओ फाईल तुम्हाला ट्रान्सक्राईब करायची. आता कशी करायची आहे, सोबत तुमचं काम कुठे करणार आहे, आपण सर्व डिटेल्समध्ये बघणार आहोत. गेट स्टार्टेड तुम्हाला इथं कसं करायचं सर्व व्हिडिओमध्ये आपण डिटेल्समध्ये बघणारच आहोत. आता फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकताय $5 to $20 पर ऑडिओ, म्हणजे एका तासाचे तुम्ही $5 पासून ते $20 पर्यंत अर्निंग इथे करू शकताय फ्रेंड्स. आणि इथं $20 म्हणजे तुम्हाला जर डॉलरची आजची करन्सी, जर इंडियन करन्सी माहीत नसेल तर जायचंय गुगलवरती सर्च करायचंय, तुम्ही तिथे बघू शकता 82.80 पैसे तुम्हाला इथं एका डॉलरची अर्निंग होती, म्हणजे 82 रुपये जवळपास. तर तुम्ही इथे बघू शकताय की तुम्हाला एका डॉलरचे किती पैसे भेटतात. आता इथं टायपिंग एफर्ट्स आहे, आपण सर्व गोष्टी इथे डिटेल्समध्ये बघूया. आहे बघा, व्हॉट इज द ट्रान्सक्रिप्शन, तुम्हाला इथं काय करायचं आहे फ्रेंड्स, ऐकायचंय, ऐकून जसं तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे ते ऐकायचंय आणि तेच तुम्हाला इथं टाईप करायचंय, बस बाकी काहीच नाही. तुमचं टायपिंग स्पीड आणि टायपिंग स्किल, त्याचबरोबर स्पेलिंग मिस्टेक असेल, ग्रॅमॅटिकल असेल, या गोष्टी जर तुम्हाला इंग्लिश चांगल्या पद्धतीने येत असेल तर तुम्ही इझिली हे काम करू शकताय. आणि जर फ्रेंड्स तुम्हाला टायपिंग येत नसेल किंवा तुम्हाला इंग्लिश टाईप करता येत नसेल तर तुमचा इथं काहीच फायदा नाही आहे, तुम्ही टाईम इथे वेस्ट करू नका, कारण तुम्ही कुठल्याही पद्धतीचे ते पैसे कमवू शकत नाही आहे. त्यानंतर आहे करेक्ट अप्लाय कंटेंट, आयडेंटिफाय मिस्टेक, करेक्ट द ऑटोमेटेड ट्रान्सक्रिप्शन. तुम्हाला इथं करेक्शन कसं, मिस्टेक काय होत आहे, तुमचे कंटेंट असेल, आयडेंटिफिकेशन असेल किंवा स्पेलिंग मिस्टेक असेल, या गोष्टीसुद्धा इथं आयडेंटिफाय होतात. त्यानंतर गेट पेड, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे $5 पासून ते $20 पर ऑडिओ पर आर, म्हणजे एका घंट्याचा एक ऑडिओ असेल, ती ऑडिओ फाईल तुम्ही जर टाईप केली व्यवस्थित विदाउट तुम्ही मिस्टेक जर टाईप केली तर तुम्हाला $20 सुद्धा इथं भेटू शकतात. आणि फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकताय तुमचं जे अकाउंट आहे डायरेक्टली तुम्हाला पेपल अकाउंट थ्रू पैसे विथड्रॉल करता येतील. आता पेपल अकाउंट जर तुमच्याकडे नसेल तर यूट्यूबला जायचंय, सर्च करायचंय, विदिन फाईव्ह मिनिट्समध्ये तुम्ही ते पेपल अकाउंट इथे क्रिएट करू शकताय. त्यानंतर इथे आहे हाऊ मच कॅन यू अर्न इन अ मंथ,
एका महिन्यामध्ये तुम्ही इथे किती काम करू शकताय आणि किती, इथं बघा बिगिनर्स असेल म्हणजे इजी, बघा तुम्ही इजी जर बघितलं तर $400 मंथ तुम्ही इथं दिवसभरामध्ये 8 तास जर काम केलं तर कमवू शकता. इंटरमिडिएटमध्ये गेले तर $1400 आहे आणि त्यानंतर ॲडव्हान्समध्ये गेले तर $1600 पर मंथ आहे. फ्रेंड्स तुम्ही इथं कॅल्क्युलेट करू शकताय, 1600 × 82 करायचं आहे. कॅल्क्युलेशन करून तुम्ही तुमच्या समोर बघू शकता की किती सॅलरी तुम्ही इथं अर्न करू शकताय. आता त्यानंतर इथं आहे की तुम्हाला कुठलं कुठलं नॉलेज लागणार आहे, तर गुड इंग्लिश तुम्हाला इथे लागेल, ॲबिलिटी टू इंटरप्रिएट कन्व्हर्सेशन तुम्हाला लागणार आहे, ॲबिलिटी टू अप्लाय कंटेंट अँड आयडेंटिफिकेट, तुमच्या मिस्टेक तुम्हाला आयडेंटिफाय करता आल्या पाहिजे, पेपल अकाउंट तुमचं व्हेरीफाय पाहिजे, यासाठी तुम्हाला लॅपटॉप डेस्कटॉप आणि प्लस म्हणजे इंटरनेट कनेक्शन लागणार आहे फ्रेंड्स, आणि सोबत तुम्हाला हेडफोन लागेल. कारण तुम्हाला काय करायचं आहे, मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती तुम्हाला हेडफोन थ्रू तो ऑडिओ फाईल ऐकायचं आहे आणि तुम्ही जे ऐकणार आहे ते तुम्हाला ऑन द स्पॉट तुम्हाला टायपिंग करायचं आहे, ठीक आहे फ्रेंड्स. आणि ट्रान्सक्राईब गाईड तुम्हाला इथं काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, ते ट्रान्सक्राईबच्या गाईडलाईन्स तुम्ही इथे बघू शकताय. नंतर आहे वी हॅव बीन बिझनेस सिन्स, ही जी ॲप्लिकेशन आहे मार्केटमध्ये 2008 वर्क करत आहे फ्रेंड्स, आणि यांनी $4 million इथं पेआउट्स ऑलरेडी दिलेला आहे. खूप सारे लोक आहेत की जे इथं पैसे ऑलरेडी कमत आहे. 8 मिनिट्स ट्रान्सक्राईब इथे झालेले आहे, 8 million ट्रान्सक्राईब इथे झालेले आहे, म्हणजे किती मोठी वेबसाईट आहे, किती ग्लोबली प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही इथे सर्व चेक करू शकताय. खूप जुनी जवळपास 12 ते 15 वर्ष या वेबसाईटला इथे झालेले आहे. टॉप 5 रिझन कुठले आहे की तुम्ही इथे साइनअप करू शकता, ॲटोमॅटिक ट्रान्सक्राईब आहे, त्यानंतर वर्क फ्रॉम होम आहे बेस्ट म्हणजे, आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या काम तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार तुमच्या टाईमनुसार इथे काम करू शकताय. सोबत तुम्हाला शॉर्ट्स फाईल इथे भेटणार आहे. आता इथं फ्रेंड्स तुम्हाला इथं सर्वात पहिले मी एक गोष्ट सांगते, जर तुम्हाला टायपिंग येत असेल फ्रेंड्स, तुम्हाला इंग्लिश ग्रॅमॅटिकल मिस्टेक तुमची होत नसेल, इंग्लिश स्पेलिंग मिस्टेक जर तुमची होत नसेल, तरच तुम्ही इथं काम करायचं आहे. आता हे चेक करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथं प्रॅक्टिस फाईलवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. इथं खाली दिसतंय तुम्हाला प्रॅक्टिस फाईल, ठीक आहे फ्रेंड्स. आता इथं प्रॅक्टिस फाईलसाठी तुम्हाला इथं काही खाली प्रॅक्टिस फाईल्स दिलेल्या आहे, बघा ह्या ऑडिओ फाईल्स आहे, या ऑडिओ फाईल्स तुम्हाला हेडफोन लावायचं आहे, हेडफोन थ्रू तुम्हाला ऐकायचं आहे आणि इथं टाईप करून बघायचं आहे. ह्या प्रॅक्टिस फाईल आहे, या प्रॅक्टिस फाईल थ्रू जर तुमची बिलकुल स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स असेल, कुठलीही स्पेलिंग मिस्टेक वगैरे जर तुम्ही केली नाही, तरच तुम्ही हे काम करू शकता असं समजायचं आहे आणि हे काम तरच तुम्ही इथं करायचं आहे फ्रेंड्स. जर तुमची इथं प्रॅक्टिस ओके झाली 100% म्हणजे इथं 99% इथं त्यांना ॲक्युरेसी पाहिजे, हे सगळं व्यवस्थित चेकआउट करायचं आहे आणि नंतरच तुम्ही इथे काम करून पैसे कमावू शकताय. आणि जर तुमची या प्रॅक्टिस फाईलमध्ये जर मिस्टेक होत असेल फ्रेंड्स, तर तुम्ही इथं टाईम वेस्ट करू नका. ज्यांच्याकडे स्किल आहे तेच मी तुम्हाला एक ॲडवाईस देते, ज्यांच्याकडे स्किल आहे त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ बनवते, त्यांनी जिथून पैसे कमवायचे आहे. आता फ्रेंड्स इथं साइनअप कसं करायचं आहे, गेट स्टार्टेडवरती क्लिक करायचं आहे. गेट स्टार्टेडवरती क्लिक केल्याच्यानंतर वेलकम टू तुमचं नाव असेल, तुमचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे, लास्ट नेम टाकून घ्यायचं आहे, तुमचं फर्स्ट नेम झाल्याच्यानंतर लास्ट नेम आहे, त्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे, नंतर तुमचा मोबाईल नंबर आहे फ्रेंड्स जो की तुमचा तुम्ही यूज करताय, तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे.